मूर्ती यांचे हात बळकट करण्यासाठी परत नरेंद्रभाई मोदी यांनाच आपल्या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी आपले लाडके खासदार सन्माननीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहोत. आताच खेडेकरताई आल्यात आणि खेडेकरताईंनी सुद्धा एक आनंदाची बातमी सांगितली. आपल्या सिंदखेड राजामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन होते आणि त्या ठिकाणी सेना भाजपचा जो उमेदवार आहे नगराध्यक्षपदी तो निवडून आलेला आहे. खरंच सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्या योजना आणलेल्या आहेत गोरगरिबापर्यंत पोहोचवण्याच्या, गोरगरीब लोकांचं आयुष्यमान उंच करण्याच्या त्या योजनांचा हा जो परिणाम आहे की आपण जिकडे पाळतो तिकडे फक्त कमळ आणि धनुष्यबाण आणि युती याचीच चर्चा आहे. मोठे मोठे दिग्गज लोक टीव्ही सुरू केला की बातमी येते सांगलीतून हे आले, नगरमधून हे आले. ही जी सुनामी सुरू झालेली आहे ही 23 तारखेला संपणार आहे आणि असा शेवट राहणार आहे की 23 तारखेला आपण जल्लोषामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासदार साहेबांचे फटाके फोडणार आहोत निवडून आल्याचे आणि आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना परत आपण दिल्लीचा तख्त देणार आहोत. आपण सर्वजण इथे आलात आणि इथे येऊन आज आपण प्रेरणा घेऊन आपले जे मान्यवर येणार आहेत त्यांचं मनोगत ऐकून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपापल्या गावामध्ये आपापल्या तांड्यामध्ये आपापल्या वाडी वस्तीमध्ये जाऊन नक्कीच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्या खासदार साहेबांचा प्रचार मोठ्या जोमाने करणार आहोत. मला विश्वास आहे येणाऱ्या 23 तारखेला आपण सर्वजण परत एकत्र येऊ आणि जल्लोषामध्ये 23 तारखेला सुद्धा असं